आषाढ महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात शुद्ध पक्षातील प्रतिपदा तिथीपासून आषाढ गुप्त नवरात्र सुरू होते. यंदा आषाढ गुप्त नवरात्र 19 जूनपासून सुरू होत आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीला खूप महत्त्व आहे. गुप्त नवरात्र फारसे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जात नाही, कारण गुप्त नवरात्र हे तंत्रमंत्र सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. साधना आणि तंत्रमंत्र साधक या नवरात्र काळात विशेष साधना करतात असे म्हटले जाते. आषाढ गुप्त नवरात्रीला अद्भुत शुभयोग. आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीला अद्रा नक्षत्र म्हणजेच राहूचे नक्षत्र सुरू होत आहे. राहूकाल आणि राहूच्या नक्षत्रात देवीची उपासना आणि तंत्रमंत्र सिद्धी केल्यास अधिक फलदायी आणि लाभदायक असते असे तंत्रशास्त्र आणि धार्मिक ग्रंथामध्ये सांगितले आहे. योगायोग म्हणजे वृद्धी योगात आषाढ गुप्त नवरात्रीची सुरुवात होत आहे. अशा प्रकारे गुप्त नवरात्रीला देवीच्या 6 महाविद्यांची उपासना करणाऱ्यांना भक्तिरिद्धी सिद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. गुप्त नवरात्रीत देवीच्या 10 महाविद्यांच्या साधनेचे महत्त्व. प्रकट नवरात्र वास्तवात देवीच्या दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते, तर गुप्त नवरात्रीला देवीच्या 10 महाविद्यांची पूजा साधना उपासना केली जाते. देवीच्या या 10 महाविद्या अतिशय शक्तिशाली आहेत. ज्या भक्तावर देवीची कृपा होते त्याला जगात कोणतीही गोष्ट दुर्मिळ राहत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवीच्या 10 महाविद्या आहेत काली, तारादेवी, चिन्नमस्ता, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरा भैरवी, त्रिपुरा सुंदरी, धुमावती, बगलामुखी, मातंगी, कमला. गुप्त नवरात्रीमध्ये भक्ततंत्र मंत्राच्या प्राप्तीसाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी 10 महाविद्यांची पूजा करतात. आषाढ गुप्त नवरात्रीच्या महत्त्वाच्या तारखा. आषाढ गुप्त नवरात्र 19 जूनपासून सुरू होऊन 27 जून रोजी याची सांगता होईल. आषाढ गुप्त नवरात्र पूर्ण 9 दिवसांचे असणार आहे. 25 जून रोजी सर्वार्थ सिद्धियोग जुळून येत आहे. संपूर्ण गुप्त नवरात्रीमध्ये 4 रवियोग जुळून येत आहे. असा योग अत्यंत दुर्मिळ मानला जातो.